कराहा अज्ञान दावानल शमन होई नमी धन्य इतुकेनी न लगे मज ज्ञानाची गोठी निरसा माजिया अज्ञान कोटी ठेवा मजवरी कृपा दृष्टी सुख संतुष्टी तेची मज साई सप्रेम करुणा घन नाना स निमित्ता पुढे करून तुम्हा आम्हा सकला लागून गीतार्थ प्रवचन हे केले गीता भगवंताचे वचन म्हणून हे प्रत्यक्ष शास्त्र जाण कालत्रयी ही याचे प्रमाण कधीही अवगणन होता नये परी अत्यंत विषयासक्त अथवा जो खरा जीवनमुक्त या दोघांसी ही न लगे शास्त्रार्थ मुमुक्षु प्रीत्यर्थ या जन्म विषयपाशी दृढ आकळीला कधी पावेन मी मुक्ततेला ऐसे वदतिया मुमुक्षुला तारावयाला ही शास्त्रे पाहुनि ऐशा निज भक्ताला संतांस जेव्हा येतो कळवळा काढून काही निमित्ताला उपदेश अवलीला प्रकटिती देव अथवा गुरु पाहे भक्ता आधीन सर्वस्वी राहे भक्त कल्याण चिंता वाहे साकडी साहे तयांची आता एक दुजे लहान करितो साईंचे वृत्त कथन कैसी एकाद्या कार्याची कुठावण करिता नकळत पण दाविती असो सानवाते मोठे खरे कारण कधी न फुटे कार्य मात्र हळू हळू उठे वाच्यता न कोठे केव्हाही सहजगत्या एकादे काम निघावे करावा उपक्रम न मूळ कारण निर्देश ना नाम वरी वरी संभ्रम आणीक बोलेल तो करील काय गरजेल तो वरसेल काय या रूढ म्हणीचा प्रत्यय विना व्यत्यय साई दे बाबांसारिख्या अवतार मूर्ती परोपकारार्थ जगी अवतरती होता इच्छित कार्या समाप्ती अंती अव्यक्ती समरसती आम्हान ठावे मूळ कारण कोठून आलो कोठे प्रयाण किमर्थ आम्ही झालो निर्माण काय की प्रयोजन जन्माचे बरे स्वच्छंदे जन्म कंठला पुढे मृत्यूचा समय आला सकळ इंद्रिय गण विकळ झाला तरीही न सुचला सुविचार कलत्र पुत्र बंधु जननी इष्टमित्रादि सकल स्वजनी देह त्यागिता पाहुनयनी तरीही न मनी सुविचार तैसे नभती संतजन ते तो अत्यंत सावधान अंतकालाचे पूर्ण ज्ञान ठावे निज निर्वाण तयाते देह असे तो अतिप्रीती भक्ता लागी देहे झिजती देहावसानी ही देहावस्थिती निज भक्त हिती लाविती देह ठेवावयाचे आधी कोणी आपुली बांधिती समाधी की पुढे निज देहा विश्रांती मिळावी निश्चिती ते स्थानी तैसेच पहा बाबांनी केले परी ते आधी कोणा न कळले समाधी मंदिर बांधवून घेतले अघटित केले तयांनी नागपुरस्थ मोठे धनिक बापू साहेब बुट्टी नामक तया हस्ते हे बाबांचे स्मारक उभविले देख बाबांनी बापू साहेब परम भक्त साई चरणी नित्यानुरक्त आले निज परिवारा सहित राहिले शिर्डीत सेवेस धरूनी साई चरणी हेत नित्यानुवर्ती तेथेच वसत पुढेही तैसेच नित्यांकित रहावे शिर्डीत वाटले घ्यावी एकादी जागा विकत उठवावी एक छोटी इमारत स्वतंत्रपणे वसावे तेथ आले की मनात तयांच्या येथे हे पेरिले मूळ बीज त्याचाच वृक्ष हे मंदिर आज दृश्य स्मारक भक्त काज साई महाराज प्रेमाचे कैसा कैसा याचा उभारा झाला उपक्रम कवण्या प्रकारा कैसा हा आला या आकारा वृत्तांत सारा अवधारा विचार हे ऐसे चित्ती दीक्षितांची या माडीवरती बापू साहेब निद्रिस्त स्थिती दृष्टांत देखती मौजेचा तेथेच एका बिछान्यात माधवरावही असता निद्रिस्त त्यासही तोच दृष्टांत परमविस्मित दोघेही बापू साहेब स्वप्न देखती बाबा तया ते आज्ञापिती आपणही आपुला वाडा निश्चिती
देवळा समवेती बांधावा होता क्षणीच हा दृष्टांत बापू साहेब जाहले जागृत आमूल स्वप्न आठवीत आसन स्थित निज शेजे इकडे ऐसे चालले असता माधवराव ऐकिले रडता बुट्टी तयास जागे व्हा ओरडता निद्रितावस्था मावळली का हो आपण का रडत होता ऐसे माधवरावास पुसता म्हणती श्रींचे प्रेमोद्गार परिसता प्रेमोद्रेकता पावलो बाष्प गदगद जाहला कंठ नयनी आसुवे वाहिली उद्भट प्रेम नावरे आवरिता उत्कट जाहले परिस्फुट रुदनात येऊनी बाबा माझिया निकट आज्ञा दिधली मजला स्पष्ट वाडा देऊळ होऊ द्या प्रकट पुरवीन अभिष्ट सर्वांचे बापू साहेब अंतरी विस्मित दोघा लागी एकची दृष्टांत मन जाहले संशय रहित कार्यार्थोद्यत निश्चित बुट्टी स्वये गर्भ श्रीमंत वाडा देऊळ बांधू समर्थ माधवराव केवळ सुखवस्त एकची दृष्टांत उभयाते परस्परांची स्वप्ने जुळली परमानंदा भरती आली रूपरेखा निश्चित केली योजना अनुमोदिली काकांनी असो उदयीक प्रातः काळी तिघेही असता बाबांजवळी बाबा नित्य प्रेम समेळी मुख न्याहाळीत श्यामाचे श्यामा वदे देवा हा खेळ काय आहे तुझा अकळ झोपही न घेऊ देसी निश्चळ तेथेही आम्हा ते बरळविसी तेव्हा बाबा ते परिसुनी हस्त ठेवीत आपुले कानी वदत आम्ही आपुले ठिकाणी म्हणोत कोणी काहीही असो मगती पूर्वोक्त योजना मांडिली बाबांची या अनुमोदना जाहली तात्काळ बाबांची अनुज्ञा समंदिर सदना बांधावया माधवरावांनी बांधिली कंबर झाला तळमजला तळघर त्यांचेच हातून झाली विहीर काम हे येथवर पोहोचले लेंडीवरी जात असता अथवा तेथून मागे परतता खिडक्या बार्या दारे बसविता बाबा उत्सुकता अवलोकित वदत करूनी तर्जनी वरी येथे दार येथे बारी येथे पूर्वेस काढा गॅलरी शोभा बरी दिसेल पुढे कार्यकारण निमित्ते बापू साहेब जोगांचे हस्ते पुढील काम होणारे होते ते मग त्याते सोपविले ऐसे काम होता होता स्फुरण झाले बुट्टींच्या चित्ता यातची एक गाभारा धरिता मुरलीधर स्थापिता येईल कल्पनेचा झाला उदय परी न पुसता बाबांचा मनोदय बुट्टी न आरंभीत काहीही कार्य विना गुरुवर्य आज्ञापन हा तो त्यांचा नित्य नेम अनुज्ञा बाबांची हेच वर्म नाही ऐसे एकही कर्म त्याविण उपक्रम जयाते किमर्थ भावे मध्ये दालन काय आहे त्याचे प्रयोजन दोन्ही कडील भिंती पाडून करावे स्थापन मुरलीधरा दालनाचे भावे देवालय बापू साहेब यांचा मनोदय परी पुसावा बाबांचा आशय असल्यास निसंशय करावे म्हणून वदले माधवरावा आपण बाबांचा विचार घ्यावा मग पुढील आक्रम योजावा रुचेल देवा तैशा परी बाबा फेरीवर असता वाडियाच्या सन्निध येता द्वारा निकट स्वारी पावता काय पुसतात श्यामराव देवा बापू साहेब वदती दालनाच्या दोन्ही भिंती पाडून तेथे स्थापू प्रीती कृष्णमूर्ती मुरलीधरा मध्यभागी चौक साधून करू तेथे सिंहासन वरी मुरलीधर विराजमान शोभायमान दिसेल ऐसे बापू साहेब योजिती परी पाहिजे आपुली अनुमती देऊळ वाडा दोन्ही ये रीती हातोहाती होतील ऐकूनही श्यामाची उक्ती बाबा आनंदे बरे म्हणती देऊळ पूर्ण झाली आवरती येऊ की वस्तीस आपणही लावून वाडियाकडे दृष्टी बाबा करीत मधुर गोष्टी वाडा पुरा झाली आ पाठी आपुले साठीच तो लावू तेथेच आपण बोलू चालू
तेथेच आपण अवघे खेळू, प्रेमे आपापण कवटाळू, भोगू सुकाळू आनंदाचा। असो तेव्हा श्री साईं प्रत माधवरावजी ऐसे ही पुसत, हे चिजरी अनुज्ञा निश्चित पायासी मुहूर्त करू की। बरी आहे ना देवा वेळ, फोडावया आणू ना नारळ, फोड फोड म्हणता तात्काळ आणूनी श्रीफळ फोडिले। असो पुढे झाला गाभारा, मुरलीधर देवाचा चौथरा, मूर्ती ही एका कारागिरा सोपविली की करावया। पुढे आली ऐसी वेळ, बाबांस आले दुखणे प्रबळ, निकट पातला अंतकाळ अंतरी तळमळ भक्तांच्या। बापू साहेब अस्वस्थ चित्ती, आता पुढे या वाड्याची स्थिती काय होईल नकळे निश्चिती म्हणून।